नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत राजमाची भाजी। तुम्ही म्हणाल ही भाजी तर आम्ही पण बनवतो, पण माझ्या या पद्धतीने तुम्ही देखील ही भाजी एकदा नक्की बनवून बघा। सगळेजण आवडीने मागून मागून खातील अशी खात्री आहे। व्हिडिओला सुरुवात करूयात। राजमाची भाजी बनवण्यासाठी या इथं मी ओल्या राजमाच्या शेंगा घेतलेल्या आहेत। ह्या शेंगा आपल्याला सुरुवातीला सोलून घ्यायच्या आहेत। तर या ठिकाणी अशा प्रकारच्या या शेंगांमध्ये बिया निघत आहेत। तुम्ही बघू शकता अगदी पांढऱ्या रंगाचे बी यामध्ये निघत आहेत। तर याच पद्धतीने उरलेल्या सर्व शेंगा आहेत मी सोलून घेणार आहे। शेंगांमधले बी खराब झालेले असतील ते बाजूला काढून घ्यायचे आहेत आणि चांगले बी आपल्याला इथं भाजी बनवण्यासाठी वापरायचे आहेत। या ठिकाणी मी एक वाटीभरू इतका राजमा सोलून घेतलेला आहे। पुढच्या कृतीकडे वळूयात। गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे। यामध्ये एक पळी इतकं तेल घालत आहे। राजमाच्या बिया आहेत त्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर कढईमध्ये आपल्याला भाजण्यासाठी घालायच्या आहेत। अगदी लो टू मीडियम गॅसवरती या बियांना छोटे छोटे स्पॉट पडेपर्यंत आपल्याला ह्या बिया छान अशा भाजून घ्यायच्या आहेत। जास्तही बिया करपवण्याची आवश्यकता नाही। या ठिकाणी राजमा छान असा भाजून झालेला आहे। आता एका प्लेटमध्ये बाजूला काढून घेत आहे। त्याच कढईमध्ये फोडणी करता दोन पळी इतकं तेल घालत आहे। तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरे घालूयात। काही कढीपत्त्याचे पाने घालायचे आहेत। अद्रक लसूण पेस्ट घालूयात। व्यवस्थित असं परतून घेऊया। अद्रक लसूण छान असं परतून झालेलं आहे। आता यामध्ये एका मोठ्या कांद्याची प्युरी बनवून घेतलेली आहे मिक्सरला, ती घालत आहे। कांदा देखील या फोडणीमध्ये अगदी छान असा तळून घ्यायचा आहे। कांदा छान परतून झालेला आहे। आता यामध्ये घालूयात एक मीडियम साईजचा लाल रंगाचा टोमॅटो, मिक्सरला बारीक करून घेतलेला होता तो। टोमॅटो मधला ओलसरपणा दूर होईपर्यंत छान असं परतून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये घालत आहे फ्रेश बारीक चिरलेली कोथिंबीर। काही सुके मसाले घालूयात। एक चमचा धना पावडर, अर्धा चमचा बॅडगी मिर्च पावडर, अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे, एक चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे, पाव चमचा हळद पावडर घालायची आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। मसाले तेल सुटेपर्यंत छान असे परतून झाल्यानंतर यामध्ये घालूयात अर्धा वाटी इतकं पाणी। पाणी घातल्यानंतर देखील हे मसाले आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत। या ठिकाणी मसाल्यांना छान असं तेल सुटलेलं आहे। मसाले छान असे परतून झालेले आहे। यामध्ये घालूयात राजमा। भाजून घेतलेला राजमा घातल्यानंतर चवीकरता मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। 1 ते 2 मिनिटांसाठी हा राजमा आपण या मसाल्यांमध्ये छान असा फ्राय करून घेतलेला आहे। आता यामध्ये घालूयात गरम केलेलं पाणी। भाजी शिजण्यासाठी देखील थोडंसं पाणी लागणार आहे, त्यामुळे थोडं एक्स्ट्रा पाणी यामध्ये घालत आहे। या ठिकाणी राजमा हा आपण ओल्या शेंगांपासून बनवत आहोत राजमाची भाजी, त्यामुळे ही भाजी कढईमध्ये देखील पटकन शिजली जाते। सर्वात शेवटी घालूयात आपण अगदी अर्धा चमचा इतकी कसुरी मेथी। व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात। झाकण ठेवून आपण लो टू मीडियम गॅसवरती ही भाजी छान अशी शिजवून घेऊयात। हीच भाजी तुम्ही प्रेशर कुकरला देखील बनवू शकता। थोड्या वेळानंतर इथं बघू शकता भाजीला रंग काही सुरेख आलेला आहे आणि सुगंध म्हणाल तर अगदी घरभर दरवळत आहे। अशा प्रकारची टेस्टी भाजी बनवून इथं तयार झालेली आहे। भाजीची कन्सिस्टन्सी देखील अगदी परफेक्ट तयार झालेली आहे। यामधला राजमा देखील छान असा शिजलेला आहे। ही भाजी सर्व्ह करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे। ही भाजी तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता, भाकरीसोबत किंवा भातासोबत देखील ही भाजी चवीला भन्नाट लागते। बनवण्यासाठी अतिशय सोपी आहे, खाण्यासाठी अतिशय टेस्टी अशा प्रकारची इथं राजमाची चमचमीत अशी रस्सा भाजी बनून तयार झालेली आहे। आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।